श्री संत शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त मनोर टाकीजवळील केशव गार्डन येथे पालखी सोहळा आयोजित करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आगरवड मार्ग पाच कंदील शहर पोलीस चौकी गांधी पुतळा पंचवटी नेहरू चौक कानुश्री मंगल कार्यालयात पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पोहोचली. पालखी पोहोचल्यानंतर कानुश्री मंगल कार्यालयात महाआरती करण्यात आली, त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी धुळे शहर विकास संस्था, धुळे शहर एकलव्य संघटना, अखिल भारतीय युवा सेना, महाराष्ट्र नवमित्र मंडळ, कर्मचारी संघटना, वीर वैयुक मंडळ तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. सगळ्या संस्था मंडळ व संघटना सगळ्यांचा एक जुगाने आज संत सेना महाराज पुण्यतिथीला अतिशय जोराने आणि आनंदाच्या उत्सवाने आज बघायला मिळतंय. संत सेना पुण्यतिथीचा विषय असा असतो की प्रत्येक समाजाचे कुटुंबासकट सगळ्या समाजाचे शहरात उपस्थिती असती, असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी आम्ही पार पाडत असतो. आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्या संघटनेचे सगळे पदाधिकारी व सगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि सगळ्या नाभिक समाज बऱ्यापैकी एक सरळ हाताने मदत करतात, त्या मदतीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडतो. याच्यात कुठल्याही गोष्टीचं आमचं हे नसतं, सगळ्यांचा पाठपटीत हा कार्यक्रम घडतो असं मी बोलतो आणि इथंच थांबतो. आज मोठ्या उत्साहाने साजरी झाली. केशव गार्डन येथून या पालखीचं सुरुवात झाली. त्याच्यामध्ये सगळ्या विभागाचे प्रमुख आणि सचिव यांच्या हाताने पालखीचं पूजन झालं आणि त्याच्यानंतर महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होतं आणि पालखीची मिरवणूक निघून आता थोड्या वेळाने इथे पालखी कानोश्री मंगल कार्यालयात येईल. त्याचप्रमाणे इथे भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सगळ्या नाभिक समाज एकत्रितपणे एक चांगल्या उत्साहात संत सेना पुण्यतिथी साजरी झालेली आहे. जय नाभिक समाज.